सुप्रभात मित्रांनो, जय महाराष्ट्र। तर आज आहे जावा यसदी वॉरियर्स यांची राईड नंबर 29, 29वी राईड आहे। आत्ता मी आहे जावा यसदी ग्रीन गिअर शोरूम मार्केट यार्ड येथे। आज आम्ही चाललो आहे ब्रेकफास्ट राईडला सातारा येथे। सोळशे म्हणून एक गाव आहे, त्या सोळशे गावामध्ये पवनचक्क्यांचा एक प्रकल्प आहे। तर तिथे जायचं, एक छोटंसं हिल स्टेशनसारखं ठिकाण आहे, तर चला आपण जाऊया तिथे। मित्रांनो, ही आहे बॉबर 42। हा नवीन कलर नुकताच लॉन्च केलेला आहे, ब्लॅक मिरर का काहीतरी असं नाव आहे याचं। अत्यंत सुंदर वाटते, एकदम अट्रॅक्टिव्ह वाटते गाडी। तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा। माझं तर मन आलं यार या कलरवरती, यार जबरदस्त वाटते गाडी। तर आत्ता आहे जावा यसदी शोरूम मार्केट यार्ड येथे। यो, हे आमचे मित्र संगम शेलार, किरण सोमा आणि महेश सर देशमाने, तीन पार्टनर आहेत आमचे या शोरूमचे। आमचे किरण सर आलेले आहेत, गुड मॉर्निंग। अजून रायडर्स येत आहेत, दोन गाड्या तर आलेत। दिनेश सर दिसत आहेत, दिनेश भाई आ गए क्या? दिनेश भाई हे आमचे गोसावी काका। तर मित्रांनो, आमचे रायडर्स आलेले आहेत, आपण एक एक असं इंट्रोडक्शन घेऊया। हाय, माय नेम इज दामोदर दिपंडा आणि ही माझी पहिली फर्स्ट राईड आहे। वेलकम टू द जावा वॉरियर्स। हाय, माय नेम इज सुजत गोसावी अँड आय परचेस माय न्यू बाईक फ्रॉम एसबी। वेलकम। माय नेम इज गौतम नाईक, दिस इज माय फर्स्ट टाइम। गॉट अ लॉट ऑफ फ्रेंड्स आर देयर। इंट्रो। हाय, माय नेम इज प्रितिश परमार, आय एम फ्रॉम सीओईपी मेकॅनिकल इंजिनियर। बाईक? बाईक एसडी रोड सर। वेलकम। हे गाईज, माय नेम इज जरगाम कादरी, आय स्टे एट NIBM रोड अँड आय हॅव अ कॉस्मिक ग्रीन 42। हे चिरतरुण रायडर रोडस्टर फ्रॉम सिंहगड रोड। हॅलो, आय एम शुभम, आय एम गेम टेस्टर अँड आय राईड SD स्क्रॅम्बलर। आमचा मिस्टर कन्सिस्टंट आहे। हॅलो, आय एम मयूर, मयूर बोलकिले, आय एम मेकॅनिकल इंजिनियर अँड आय एम SD। गुड मॉर्निंग, माय सेल्फ किरण। फोर मेंबर आमचे आणि हा हिरा ग्रीन गिअर्सचा आमचे गोसावी काका। मी इथे आलो की आमच्या सगळ्या चहा पाण्याची सोय काकाच करतो। आणि हे आमचे अंकुश चिंचकर, सध्या कोर मेंबरच आहे। तर आत्ता आपण एक बॅच सेरिमनी घेऊया। जे कन्सिस्टंट बाईक चालवतात, ग्रुप राईड येतात, त्यांच्यासाठी आम्ही हे ठेवलेत। तर चला आता आपण हे बॅजेस देऊया। सो आमचे चिरतरुण रायडर कुलकर्णी सर यांना आता कोर मेंबरचा बॅज आम्ही देतो आहे। मिस्टर कन्सिस्टंटचा बॅज त्यांना पुढच्या राईडला नक्कीच मिळेल। थँक्यू, कंग्रॅच्युलेशन्स। शुभम। शुभम, आपण कन्सिस्टंट मेंबर आहे, त्याला आज दोन बॅच मिळत आहेत, एक बायकरचा आणि एक मेंबरचा। किरण सर, कुलकर्णी सर, तुम्ही हे करा आणि अंकुशला आज एक बॅच। अंकुश, आय थिंक फर्स्ट आहे तुझा हा? अजून आहे तुझे दोन तीन बॅचेस पेंडिंग मध्ये, तर नेक्स्ट राईडला भेटतील। तू सांगतो कसं आहे का? केलंय ना?
मित्रांनो, आम्ही आत्ता कात्रज घाटात आहोत. समोरचं जर तुम्ही पाहताय ते आहे डांबर खात्याचं ऑफिस. बॉम्बे टू गोवा पिक्चर जर तुम्ही पाहिला असेल तर अमिताभ बच्चन गाडीमध्ये जेव्हा बसतो तेव्हा ह्याच स्पॉटवरनं तो टनलमधनं बस बाहेर येते, पळत पळत बसमध्ये चढून बसतो, तो हाच स्पॉट आहे. मरकट लिहिला पाण्यात व्यस्त आहे, तिथं माकडं वस्तू बसती आहे. सरकार गतिमान सरकार एर अँड टेर होतच राहत रे. मित्रांनो, आज एक नवीन स्पॉट आम्ही शोधलेला आहे. साताराजवळ एक ऑफ रोडिंगचा पॅच आहे, जवळपास एक 15 ते 20 किलोमीटरचा. सोळशी नावाचं गाव आहे, त्या गावामध्ये आहेत पवन चक्क्या. तर टॉपपर्यंत गाडी जाते मस्तपैकी. तिथं जाऊन आपल्याला शूट घ्यायचं आहे, पवन चक्क्या पाहायचं आहे. चलते हैं. आता आम्ही थांबलोय शिरवळजवळ, श्रीराम वडापावच्या इथे मस्त नाश्ता चालू आहे. प्रसाद सर, मस्त वाटतं ना घाटात गाडी चालवलं असं. क्लायमेट जबरदस्त आहे यार, क्लायमेट छान आहे आणि ड्राईव्ह करायला छान वाटतंय. तर या पुढची राईड जी आहे ती पूर्ण घाट सेक्शन असणार आहे. मला वाटतंय अजून अर्धा तास लवकर निघलं असतं तर अजून फील भारी आली असती. थोडंसं ऊन जसं चढत चाललंय तर थोडीशी मजा कसं होती, पण आपली चेअर पाहायला लागेल नक्कीच. नाही आता इथं पुढचं डेस्टिनेशन जे आहे तिथून हार्डली 30 किलोमीटर प्रॉपर आपल्याला द्यायला लागणार. गेल्या वेळी आपण जास्त एक्सपिरियन्स केलेलं आहे, गाव स्टेशनला फार छान मजा येते आणि स्पेशली ह्या राईडला खूप न्यू मेंबर्स आहेत. ते खरं व्हायचं छान एक्सपिरियन्स, नवीन मुलं जॉईन झाली की आपल्याला पण थोडंसं हुरूप येतो राईड करायला, त्यांनाही एक्सपिरियन्स द्यायचं आहे आपल्याला. चलो आपण बघूया. साहेब काय तो नसते Thank you.
गोष्टी वगैरे नवीन मोगरा तयार केला गेला बायपास याला, तेव्हापासून हा घाट सिंगल लेन म्हणतोय, तेव्हापासून हा घाट एकेरी वाहतूक सुरू केली.
छोटे ट्रेलर आलं ना गाडी लटकतच, गाडी लटकतच इथं. लेफ्ट आहे आंबू, इथं सगळे एकसाथ जाऊया.
रेकॉर्डिंग झालं आहे चालू. असं वाटतं वाघजाईला आलंय, वाघजाई तळजाई रोडला.
येताना एक फोटो काढूया. फायनल डेस्टिनेशन पोचलो आहे आपण. तिथे आमचे काही बाईकर्स आधी पोचले होते. बाईक्स असे तोंड करून लावूया आपण. तर मित्रांनो, आता आम्ही पोचलो आहे 1600 येथे. मागे दिसतात माझ्या पवन चक्की. अजून पुढे एक स्पॉट आहे, काही बायकर्स दिसले तिथे जाताना, बघूया थोड्या वेळी तिथे जाऊया. तोपर्यंत इथला व्ह्यू बघा तुम्ही कसा आहे. मस्त कच्चा रस्ता आहे, एवढं काय ऑफ रोडिंग वाटलं नाही. सातारा हायवे दिसतो, गाड्या बारीक 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 दिसत आहे.
काही पवन शक्या इकडे पण आहेत, त्या बाजूला पण आहे स्पॉट, बघू तिथपर्यंत जाता येत आहे का होते. सगळ्यांचे फॅन मस्त चालू झालेत. बो यो, कसं वाटलं गाडी चालू होताना? टोटल असं मागे बहुत पासून बारा इथे आला. शुभम या क्रॅमलर यार, कसं वाटतं फील इकडे गाडी चालवायला? एकदम स्मूथ, ऑफ रोडचा सेक्शन खूप स्मूथ आहे ना, भारी वाटलं ना. यस, थोडस आपण लवकर यायला पाहिजे होत रे, अजून सकाळी ऊन कमी होत मस्त लाग रहा. आमचे स्टार रायडर सगळ्यात मागे आज. प्रसाद सर काय म्हणताय तुम्ही? टेल रायडर काय म्हणताय, प्रतिक्रिया तुमची? बस मस्त, एकदम छान लोकेशन आहे. थोडं लवकर आलो असतं तर उन्हाची झळणं लागतं, एन्जॉय करणार असा स्पॉट. मस्त दुकानचा फील घेतला असता मी, एवढं नैसर्गिक सौंदर्य माझं आता उन्हात. आपण लाव क्रीम ब्लीच सगळं करूया तुझं, बघूया या आमच्या बाईक्स. हे पण येऊ दे किरण सर, गाडी ऐसे मूव करके लगाव या. कुठं राहिले होते साहेब तुम्ही? हो का, इकडे पण या रस्त्याने आलो होगा आता आपण. गावागावातून होता. वीज निर्मितीसाठीच याचा उपयोग होतो ह्या पवन चक्क्यांचा. अजून इथे पुढे चाळकेवाडी म्हणून आहे, तर चाळकेवाडीमध्ये सुद्धा खूप साऱ्या पवन चक्क्या आता आम्ही चाललोय सोळशीच्या बाजूला खाली गावात. एक शनी मंदिर आहे ते पाहायची इच्छा आहे. चला बघूया, जाताना दिसतं तर थांबू थोडा वेळ. आणि आता दुपार होत चालली आहे, त्यामुळे थोडंसं लंचचा प्लॅन आहे. शिवापूरमध्ये वगैरे बघूया मग काही लंच वगैरे करता येत आहे का. मस्त वाटलं लोकेशन आजचं. तुम्ही पण कमेंटमध्ये सांगा कसं वाटलं, कारण आम्ही काय करतो थोडंसं युनिक लोकेशन शोधत असतो. सातारा म्हणलं की महाबळेश्वर वाई, पाचगणी, अजिंक्यतारा, सज्जनगड अशा लोकेशन्सवरच लोकं जास्त येतात. आज थोडंसं नवीन रायडर्स होते, त्यांना जरा घाटाचा एक्सपिरियन्स पाहिजे होता, हायवेचा एक्सपिरियन्स पाहिजे होता, त्याचबरोबर असं थोडंसं ऑफ रोडिंगचा ट्रेल. म्हणजे काय, पुढच्या वर्षीचं जे आमचं ध्येय आहे, लेह लडाखला न्यायचं या मुलांना,
त्यासाठी ही थोडीशी प्रॅक्टिसच आहे. सगळ्या गोष्टीत मुलांना एक्सप्लोअर केलं पाहिजे, म्हणजे फक्त हायवे किंवा फक्त असं नाही का घाट सेक्शन असं मर्यादित नाही ठेवायचं. त्यामुळे आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे रूट शोधत असतो कायम. राईड करायची मजाच वेगळी आहे, त्यात हे असे असे अलग अलग रस्ते शोधायचे. गाडी चालवताना पण मजा आली पाहिजे. थोडंसं पावसाळ्यात इथं एकदा परत यायचा प्रयत्न करू आपण, कारण माझा अंदाज आहे श्रावण महिन्यामध्ये इथं जो हिवागार निसर्ग दिसेल ना सुंदर वाटेल सगळं दृश्य. थोडासा तळजई पठारावरती आल्याचा फील येतोय. काय प्रसाद? नवीन रायडर जॉईन झाला, छान फोटोग्राफी करतोय. त्याला म्हणलं ये बाबा, एवढ्या राईड झाल्यात आपल्या, एक दोन चार चांगले फोटो आले तर ते आपल्याला मस्तपैकी कंपनीला पाठवता येतील जावा एस डीवाल्यांना. हा फक्त आता हीच इच्छा आहे की बाबा आम्ही एवढे फोटो चांगले काढतो, व्हिडिओज चांगले काढतो, टॅग करतो आम्ही बऱ्याचदा, त्या तर त्यांच्या पेजवरती यायला पाहिजेत. का दुसरा व्हिडिओ आलेला आहे आमचा? नाही असं नाही. काय होतं, बऱ्याचदा असं आमच्या ऑब्झर्वेशनमध्ये आलं आहे की साधे साधे फोटोसुद्धा त्यांच्या वेब पेजवरती, इन्स्टावरती, फेसबुक पेजेसवरती पोस्ट होतात, पण आमचे यार चांगले चांगले फोटो पण आलेले आहेत. त्यामुळे हीच विनंती आहे जावा एस डीवाल्यांना की बाबा एवढं आम्ही टॅग करतो आहे त्याला फोटो पोस्ट होतात आमचेसुद्धा. आमचा रायडर एक मध्येच थांबला इथे फोटो काढायला, मनसोक्त मनमुराद आनंद लुटत आहेत पोरं आज. साळकेवाडीच्या ह्याला भरपूर पवन चक्के आहेत, पण इथे थोडं पुढे पण ट्रेल होता तो, यार फार काय जाण्यात अर्थ नाही आहे कारण ऊन आहे. ऊनाचं जास्त ट्रॅव्हल करण्यापेक्षा आपलं चांगलं डेस्टिनेशन बघून असं जेवायला थांबूया. हाच वेळ आपल्याला तिकडे अप्लाय करून मस्तपैकी हायवेला दाव्यावरती ओढभर जेवण करूया. मग मित्रांना अजून एक विनंती आहे, इकडे येताना आहे ना पाण्याच्या बॉटल सोबत घेऊन या, कारण काय इथे पाण्याचा तीच सोय नाही आहे. प्यायचं जर झालं तुम्हाला तर एखादा छोटा सरा म्हणा किंवा पाणपोळी असं काही नाही आहे, कारण एक तर हा दुर्गम भाग आहे, फारशी लोकं इथं येत नाही. जे काय हे मेंटेनन्सवाली लोकं आहेत तीच येत असतील आणि गावकरी काट्या कुठ्या गोळा करायला येतात रोजच्या जळण्यासाठी. त्याच्या व्यतिरिक्त इकडे रहदारी तशी कमीच, त्यामुळे इकडे आलात येताना पाण्याचं बॉटल सोबत घेऊन या. प्रसाद थांबायला नाही आहे जागा बरं का, पण कुठे बाईक घेऊन थांबायला जागा नाही आहे. हां, कारण एक व्हिडिओ पाहिला होता ना मी, त्याच्यामध्ये तिकडून लेफ्ट टर्न घेतला ना त्यांनी, परत यावं लागलं होतं या स्पॉटसाठी. तुम्ही या गोष्टीची काळजी घ्या, कारण ह्या भागातले व्हिडिओ फार कमी आहेत. तिथे दोन फाटे लागतात,
एक राईटला जातो एक लेफ्टला जातो. लेफ्टला गेलं तर तिथे तुम्हाला बाईक घेऊन जाता येईल, ऑफ रोडिंग करता येईल, पण असा स्पॉट भेटणार नाही की जिथे थांबून तुम्हाला बाईक्स लावून फोटोग्राफी करता येईल. आत्ता ज्या स्पॉटला आम्ही गेलो होतो तो जो कच्चा रस्ताचा घाट सुरू झाला तिथून राईट टर्न घेतला होता. तर तुम्ही तसंच करा, राईट टर्न घ्या, म्हणजे एका चांगल्या स्पॉटला तुम्हाला थांबून फोटोग्राफी करता येईल. थोडंसं लवकर आलं तर क्लायमेट पण इथे खूप सुंदर आहे, त्याचाही अनुभव तुम्हाला घेता येईल. मध्येच लाल माती, मध्येच पांढरी निसर्गात सांगते. ग्राउंड क्लिअरन्स कमी असल्यामुळे सारखा स्टँड खाड 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 नुकतंच आम्ही लेह लदाख करून आलो, त्यावेळेस नुब्रा तर पँगाँगचा जो अनुभव होता ऑफ रोडिंगचा, बाप रे बाप रे बाप, अक्षरशः 2 ते 3 दिवस शरीरामध्ये व्हायब्रेशन जाणवत होतं, इतकी दगड धोंडे. हे रस्ता नाहीच हो, नदीपात्रातल्या दगडाच्या बोटांमधनं खाली चालवली असा फील आला होता, पण तोही एक्सपिरियन्स मस्त आहे. कारण काय, लेह लदाख म्हणजे काही येडागाभाड्याचं काम नाही आहे बाबा, त्याला चांगला कसलेलाच रायडर पाहिजे. आणि तुम्ही जर प्रयत्न करत असाल लेह लदाखची ट्रीप करायची, त्याच्या आधी चांगले 2-3 महिने लाँग राईड ऑफ रोडिंग आठ सेक्शनमध्ये गाडी चालवा, प्रयत्न करा, जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायची. कारण तिथे चांगलं चांगल्यांचा कस लागतो, बरेचसे अनुभवी रायडर आहेत, तेही तिथं कोलमडले होते, लागलं होतं. एक कपल होतं पुण्यातील बाणेरचं, नवीन लग्न झालं आहे नुकतंच, हौस लदाख बघण्याची, गेले बाईकवरती आणि कुठेतरी घाटामध्ये पडले. इतका बेकार ॲक्सिडेंट झाला होता त्यांचा की तिथनं त्यांची गाडी टोईंग व्हॅनमधनं आणून इकडे क्रेननी बाहेर काढली होती, ट्रकनी ती पुण्यात पाठवली. आणि ते दोघं कपल, त्या मुलीचं दोन्ही हात फ्रॅक्चर झाले होते आणि मुलाचा खांदा मोडला होता आणि हात फ्रॅक्चर झाला होता. तर डेअरिंग करायला जातात, पण थोडंसं म्हणतो ना आपण, एक मानसिक तयारीसुद्धा पाहिजे त्या गोष्टीची. आणि प्रॅक्टिस प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट म्हणतात ते, उगच नाही. कारण उगच, हां, माझा मित्र गेला म्हणजे मी पण गेलंच पाहिजे अशातला भाग नसतो. शेवटी छोटीशीही चूक तुमच्या जीवावर बेतते, त्यामुळं गाडी खूप काळजीपूर्वक आणि लक्ष देऊन चालवावी लागते, भलेमध्ये लेह लदाख असो किंवा कुठेही. ती म्हणे ना, नजर हटी दुर्घटना घटी, गया ध्यान गई जान, ते उगचच म्हणत नाही याच कारणांमुळे. अजून एक अनुभव वैशिष्ट्य मला जाणवलं की ह्या जावा यसडी बाईकसाठी, म्हणजे माझी जावा 42 आहे, सगळ्यात जुनी गाडी आहे जावाची, नवीन ज्या लॉन्च केल्या त्यामधील सर्वात जुनं मॉडेल आहे माझं जावाचं, जावा 42. तर सगळ्या ऑल टेरेन बाईक्स आहेत, कुठेही तुम्ही चालवू शकता. असंच नाही की स्क्रॅम्बलर आणि ॲडव्हेंचरस पाहिजे होतं तुम्हाला. आमची वाट बघत थांबले होते. चलो टेम्पल कुठे या साईडला आहे राईटला, चलो उच्च वेगळे रस्ते केले होते. वा,
फ्लॅट आहे. मला इथे टर्न्स खूप आवडते. माझा पार्टनर सध्या दुसऱ्या मित्राची गाडी चालवतोय, त्याच्यामुळे आता मस्तपैकी एकटा गाडी चालवतोय. आता कॉर्नरिंग करायला भारी वाटत
वाटते. आम्ही थांबलो आहे, एक महाराजांचा अश्वारूढ पुतळा आम्हाला दिसला. म्हणलं चला इथे थांबून एक फोटो घेऊया. भगवे ध्वज लावले, छत्रपती शिवाजी महाराज की जय. आज झाली सातारा. Oh.
मित्रांनो, आता आम्ही आमच्या राईटची सांगता करतोय. आता थांबलोय शिवापूर टोल नाक्याला. आता इथून आम्ही थोडंसं जेवायला थांबणार आहे. बाकीचे काही जणांचे दुसरे एंगेजमेंट्स असल्यामुळे ते घरी जाणार आहेत. हे आमचे रायडर्स आहेत. चला एकदा त्यांना सी ऑफ करूया आपण. आता असं आहे, कॅमेरा सुरू केल्यावर बघणार नाही, बोलणार नाही. चलो, हे पाणी थंड आहे. चलो, सी यू ऑन द नेक्स्ट राईड. यस डेफिनेटली.